अपर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या पथकाने खामगाव शहरामधून नांदुऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या एका संशयित कारचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करून एका इसमाला ताब्यात घेऊन कारमधून 65 लाखांची रोकड जप्त केल्याची घटना घडली आहे. 65 लाख रुपयांची संशयास्पद रोकड भरधाव कारने घेऊन जाणाऱ्या कारचालकास 5 जुलैच्या दुपारी खामगाव नांदुरा महामार्गावर आमसरी गावानजीक पोलिसांच्या पथकाने पकडले. अथक प्रयत्नांनंतर कारचालकाला ताब्यात घेण्यात पोलीस पथकाला यश आले. या झटापटीत एक पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झालेत. ASP पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे, रघुनाथ जाधव, गजानन बोरसे, संदीप टाकसाळ, गजानन आहेर, राम धनोळे आदींच्या पथकाने 5 जुलै रोजी दुपारी खामगावच्या टावर चौकात नाकाबंदी सुरू केली होती. काही वेळातच MH 05 CA 4721 ही संशयास्पद भरधाव वेगातील कार पथकाच्या नजरेस पडली. पोलीस पथकाने या कारला थांबवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, मात्र कारचालकाने ती थांबवली नाही. कार अडवण्याचा प्रयत्न करताना कारचालकाने त्याच्या ताब्यातील कार पोलीस नाईक गजानन आहेर यांच्या अंगावर घातली. त्यात त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे यांनी चालकाच्या बाजूची काच फोडून त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तरी देखील कारचालकाने कार थांबवली नाही. बराच वेळ पाठलाग केल्यानंतर आमसरी फाट्यानजीक कार व कारचालकाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. कारची झडती घेतली असता एका थैलीत 1 लाख रुपये आढळून आलेत. स्थानिक पथकाने रक्कम आणि कार व कारचालक यास ताब्यात घेतले आहे. यातील रक्कम मोजली असता 65 लाख रुपये आढळून आलेत. सदर 65 लाख रुपयांची रोकड कुणाची आहे, कुठे नेली जात होती, कार कुणाची, आदी प्रश्नांची उकल केली जात आहे. जखमी पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे हे जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरातील आहेत. त्यांचा धरणगावकरांना सार्थ अभिमान आहे. नमस्कार, आज सर्वांना नमस्कार. आज खामगाव पोलीसने आमचे पथक अपर पोलीस अधीक्षक कार्यालय खामगाव यांचे पथकाचे प्रभारी पंकज सपकाळे पोलीस सब इन्स्पेक्टर यांना एक गोपनीय माहिती मिळाली होती. एक सस्पेक्टेड वाहन MH 05 CA 4721 MH 05 CA 4721 या नंबरची एक ETIOS गाडी संशयित सबस्टन्स कॅरी करतो आहे अशा त्यावर इन्फॉर्मेशन आला होता. आणि त्या अनुषंगाने आमची परवानगीने पथकचे प्रभारी आणि पथकचे इतर अंमलदार पोलीस हवालदार बोरसे, पोलीस नायक गजानन आहेर आणि रघुनाथ जाधव आणि संदीप टाकसाल तसेच राम धामोडे यांनी नाकाबंदी करून त्या गाडीचा शोध घेण्याचा आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. ती गाडी अंदाजे 4 ते 5 दरम्यान ती गाडी नाकाबंदीमध्ये अडवून आली आणि त्या गाडीला आमच्या पथकाने त्यांची ओळख देऊन थांबण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या गाडीचा जे चालक होता त्यांनी न थांबता आमच्या पथकाचे एक अंमलदार गजानन आहेर यांचे वर अंगात गाडी घालून त्यांचे पायाला गंभीर जखमी केले. त्यानंतर आमच्या पथकाने त्या गाडीचा पाठलाग केला, तर त्याचबरोबर पुढे नांदुरा पोलीस स्टेशनची मदत घेऊन नाकाबंदी लावण्याचा प्रयत्न केला आणि नांदुरा पोलीसकडून नाकाबंदी लावण्यात आली. आणि या गाडीचा पाठलाग करता करता आमच्या पथकाने त्या गाडीला नांदुराचे जवळ त्यांना ताब्यात घेण्यात आला आणि तेव्हाही त्यांनी बरेच ऑब्स्ट्रक्शन क्रिएट केले आणि आमच्या पथकाचे प्रमुख प्रभारी पंकज सपकाळे यांना पण त्यांनी इंजर केला. एकूण 2 एक अधिकारी आणि एक अंमलदार यामध्ये इंजर्ड आहे. आणि या ड्रायव्हरला माहिती असताना की समोरचे माणूस पोलीस अधिकारी आणि अंमलदार आहे, त्यांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यांना थांबून त्यांना ताब्यात घेऊन इतर पोलीस नांदुरा पोलीस आणि खामगावचे पण इतर पोलीस अंमलदार यांची मदतीने त्या गाडीला आणि त्या चालकाला ताब्यात घेण्यात आला. त्यानंतर शासकीय पंचासमक्ष त्या गाडीची झडती घेण्यात आली. झडतीच्या वेळी त्या गाडीमध्ये काही त्याची बॅक सीटमध्ये एक स्पेशल लॉकर तयार करून काही पॅकेटमध्ये वस्तू ठेवण्यात आले. असे आपल्याला एकूण 4 पॅकेट मिळाले होते.
त्या पॅकेटमध्ये नेमका काय आहे आणि त्यामध्ये अशी काय सबस्टेन्स होती यासाठी आपण त्या त्या पॅकेटच्या गव्हर्नमेंट पंच सरकारी पंचासमक्ष आपण त्याचा पंचनामा करून त्या पॅकेट उघडले असता त्यामध्ये मोठे प्रमाणात कॅश निघाला. मग आपण एस बी आयचे जे अकाउंटंट आहे त्यांची मदत घेऊन त्या पूर्ण कॅशची मोजणी केली. त्या टोटल कॅश आपल्याला 65 लाख रुपीज असा आढळून आला आणि ह्या सर्व कॅशला आपण सरकारी पंचासमक्ष जप्त केले आणि त्याचबरोबर जे चालक आहे त्यांना पण डिटेन करण्यात आला आणि त्यांची गाडी आणि त्यांचे मोबाईल फोन पण जप्त करण्यात आले. एकूण सध्या या प्रक्रियामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्याही सुरू आहे. यावेळी पंचनामा संपला आणि आपण पुढे गुन्हा दाखल करण्याची तजवीज ठेवली आहे. टोटल एकूण ऑलमोस्ट 75 लाखचा मुद्देमाल आपल्याकडे आज जप्त करण्यात आला.